स्टार प्रभाव वाहिनीवरील लग्नाची बेडी या मालिकेत आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की रुक्मिणीताईंनी मधूला जो हार दिलेला असतो तो राया तिच्या गळ्यात घालत असतो. राया मधूच्या गळ्यात हार घालत असताना तो हार तुटतो, तुटून तो हार खाली पडतो तर सर्वजण आश्चर्याने पाहायला लागतात. तेव्हा मूर्ख ऋतुजा म्हणते की अहो मधुताई, आता तुमच्या संसाराचं काही खरं नाही. तितक्यात सिंधू म्हणते की असं काही नाही. सर्वजण बोलायला लागतात की अपशकून घडला. तेव्हा सिंधू बोलते की असं काहीही झालेलं नाही आहे, सगळ्यांनी शांत बसा. ताईंचा हात लागला आणि तो हार खाली पडला, याला अपशकून बोलत नाही. सिंधूचं म्हणणं रुक्मिणीला देखील पटतं आणि रुक्मिणी म्हणते की बरोबर बोलत आहे सिंधू. यावर मधू कोणाचं ऐकत नाही, मधू रडायला लागते. तेव्हा रुक्मिणी तिला शांत करते. मात्र मधू बोलते की हे सगळं सिंधूमुळे झालं आहे. सिंधू बोलते की आता मी काय केलं. यावर मधू बोलते की माझा तन्मणी तुला मगाशीच खूप आवडलेला होता, माझ्या सगळ्याच गोष्टी तुला आवडतात आणि तन्मणी तुला आवडला, तू मला बोलूनही दाखवलं, त्यामुळे तन्मणी तुटला, असं मधू बोलायला लागते. राघवला प्रचंड राग येतो. राघव बोलणार तितक्यातच सिंधू त्यांना शांत करते आणि म्हणते की त्यांची आज ॲनिव्हर्सरी आहे, त्यामुळे आज त्यांना कोणीही काहीही बोलू नका. राघवची आई मधूला ओरडते आणि म्हणते की तुझ्या तन्मणीला तुझा हात लागला आणि म्हणून तो वाढवला गेला. तुझ्या तन्मणीचं तिने कौतुक केलं, त्याच्यामध्ये तिचं काय चुकलं. घरामध्ये एवढे दागिने आहे, सिंधू त्यातला कुठलाही दागिना घालू शकते. तुझ्या चुकीचं खापर तू सिंधूवर फोडू नको. मात्र मधू ऐकत नाही आणि म्हणते की जे काही झालं ते सिंधूमुळे झालं. राघव मधूवर चिडणार तितक्यात सिंधू बोलते की माझं चुकलं असेल तर आय एम सॉरी. तितक्यात रुक्मिणी बोलते की एवढं चिडायची मधू काहीच गरज नाही आहे, आपली घरचीच पेटी आहे, आपण तो कधीही दुरुस्त करून घेऊ. त्यात एवढी चिडायची आणि भांडणं करायची काही गरज नाही आहे. त्यानंतर रुक्मिणी राघव आणि सिंधूला म्हणतात की मला आज सर्वांसमोर एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तुम्ही दोघांनी एकमेकांना नवरा बायको म्हणून स्वीकारलं आहे, पण तुमचं लग्न खूप गडबडीत झालं, आम्हाला नीट एन्जॉय देखील करता आलं नाही. तेव्हा काकू म्हणतात की हो बरोबर बोललात तुम्ही. तेव्हा सगळ्यांना आनंद होतो. राघव म्हणतो की आमचं काय, मध्येच आज तर मधू आणि रायाची ॲनिव्हर्सरी आहे, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करूयात. तेव्हा रुक्मिणी म्हणते की नाही, आम्हाला तुमचं लग्न थाटामाटात करायचं आहे. राघवची आई म्हणते की मला माझ्या राघवला आणि सिंधूला नवऱ्या नवरीच्या वेशात बघायचं आहे. व रुक्मिणी म्हणते की जरा आमचा पण विचार करा, आम्ही तुमच्याकडे लक्ष ठेवतो आहे बरं का, आणि रत्नाकर आणि राजश्रीचा तरी विचार करा. त्या दोघांनाही त्यांच्या मुलांचं लग्न थाटामाटात झालेलं पाहायचं आहे. अशा प्रकारे रुक्मिणी आता राघव आणि सिंधूच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करते. रुक्मिणी राघव सिंधूचं लग्न थाटामाटात करणार का, मधू त्यामध्ये काही विघ्न तर आणणार नाही ना, हे येणाऱ्या भागातच पाहायला मिळेल. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.